नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए प्रथम वर्ष अभ्यासपत्रिका पहिली आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण वाळवण नावाची रारम बोराडे यांची कथा पाहत आहोत. रारम बोराडे रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म 1940 आहे आणि ते विशेष म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी अफाट असं वाङ्मयीन लेखन केलेलं आहे आणि नातीगोती मळणी वरात बोळवण फजितीवाडा माळरान वानवळा वाळवण असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिलेली आहे. आणि वाळवण ही कथा वाळवण या कथासंग्रहातून घेतलेली आहे. प्रस्तुत कथेचा नायक हा शेतीशी जिव्हाळा असणारा पारंपरिक शेतकरी आहे. शेतकरी म्हटल्यानंतर शेतीशी भावनिक गुंतवणूक हा प्रत्येक शेतकऱ्याची असते. पण या ठिकाणी दोन पिढीतलं द्वंद्व, दोन पिढीतला संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न रारम बोराड्यांनी केलेला आहे. पिता पुत्रातील संघर्ष शेतीच्या करण्याबाबतचा आहे आणि हा संघर्ष दोन पिढीतला नसून मूल्यव्यवस्थेतील आहे. आणि वाळवण या कथेमध्ये तो प्रत्यकारी रीतीने येताना आपणाला दिसतो. रारम बोराडे हे मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आहेत. मराठी वाङ्मय प्रांत त्यांच्या लेखनामुळं खूप लोकप्रिय बनलेला आहे. एक भारदस्तता मराठी वाङ्मयाला त्यांच्या लेखनामुळं आलेली आहे. रारम बोराडे हे नाव उच्चारल्याबरोबर त्यांच्या वाङ्मयीन गुणवत्तेची जाणीव आपणाला होते. ती कथा आपण पाहत आहोत. उन्हातली रखरख अधिकच वाढली. दुपारची वेळ आहे, उन्हाची रखरख वाढत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. डोळ्यातल्या बुबळावर ज्वाळाचा झपका बसल्यावानी वाटू लागलं. डोळ्यावर आडवा हात घेतल्याशिवाय उन्हाकडं पाहणं अशक्य झालं. कारण उन्हाकडं पाहताही येईना इतकी रखरख उन्हाची वाढलेली आहे. आणि डोळ्यातल्या बुबळावर ज्वाळाचा झपका बसल्यासारखं वाटू लागलं आणि पाहत असताना डोळ्यावर आडवा हात घेतल्याशिवाय उन्हाकडं पाहता येईना. आणि खोपीत बसल्या बसल्या जयवंतरावांनी डोळ्यावर आडवा हात घेतला आणि ते कुणीकडे तरी पाहत आहेत. पांदीच्या नजरेनं पांदीकडं त्यांनी पाहिलं. कुणाची तरी वाट ते पाहत आहेत. अपेक्षित व्यक्ती दिसत नाही आहे आणि जेव्हा ती व्यक्ती दिसत नाही तेव्हा मन अस्वस्थ होतं. आणि ते बेचैन होतात. जयंतराव शेतीतल्या खोपीमध्ये आहेत आणि ती अपेक्षितपणे आपल्या मुलाची ती वाट पाहत आहेत. आणि जेव्हा तो पांदीकडे पुन्हा पुन्हा ते पाहत आहेत आणि ती व्यक्ती दिसली नाही की अस्वस्थ होत आहेत. हातालगत पडलेली काठी त्यांनी उचलून घेतली. शरीराचा भार तिच्यावर टाकीत ते उभे राहिले. काठीच्या आधारानं चालत ते बाहेर आले. पलानीवर चढून त्यांनी गावाकडच्या वाटेनं पाहिलं. जितकं दूरवर पाहता येईल तितकं दूरवर पाहिलं. माणसाचा मागमूस लागेना तेव्हा ते कमालीचे अस्वस्थ झाले. गावाकडच्या वाटेकडे लागलेली नजर त्यांनी काढली. पायाखालच्या दंडाकडं पाहिलं. दंड कोरडा भगीत दिसत होता. चिराचं वाकडं तिकडं जाळं त्याच्यावर अंतरलं गेलं होतं.
दंडाची अशी अवस्था व्हावी हे साहजिकच होतं. गेल्या 15 दिवसात त्याला पाण्याचा स्पर्श नव्हता, अर्थात त्या अगोदरच दांडातून पाणी फार खळाळत होतं असं नाही आहे, पण दिवसातून एकदा दांड निश्चितच ओला होत होता. या 15 दिवसात तर तेही शक्य झालं नव्हतं. दांडाची तहान भागण्यापुरतंही पाणी विहिरीतून वर आलं नव्हतं आणि त्यामुळेच दांड कोरडा भगभगीत दिसत होता. दंडाच्या बाजूला वाढलेलं गवत गोचडवाल्यावानी दिसत होतं. जयवंतराने एक खोल उसासा सोडला. पलानीवरून चालत ते विहिरीकडे निघाले. चालता चालताच त्यांनी उसाकडं पाहिलं. खुपीत बसल्या बसल्या जयवंतरावाने डोळ्याकडे आडवा हात घेतलेला आहे. आजू झालेल्या नजरेने त्यांनी पांदीकडे पाहिलेला आहे. अपेक्षित व्यक्ती दिसत नाही आहे, ती पुन्हा पुन्हा पाहत आहे. शेवटी तिने आपल्या जवळची काठी घेतलेली आहे आणि काठी घेतल्यावर शरीराचा भार तिच्यावर टाकीत ते उभे राहून काठीच्या आधारानं ते खोपीच्या बाहेर चालत आलेले आहेत. पलानीवर चढून ते गावाच्या नजरेने पाहत होते, पण कुणीच वाटणं येत असताना दिसत नाही. जितकं दूरवर त्यांना पाहता येईल, जितकं दूरवर पाहता येईल तितकं दूरवर त्यांनी पाहिलं. माणसाचा मागमूस लागेना तेव्हा ते कमालीचे अस्वस्थ झाले. गावाकडच्या वाटेकडं लागलेली नजर त्यांनी काढली आणि पायाखालच्या दांडाकडं त्यांची नजर गेलेली आहे. दांड कोरडा फक्त 15 दिवस झालं, त्या दांडामध्ये पाणी नाही याचं दुःख त्यांना आहे. दररोज दांड भरून जात होता अशातली भाग नाही आहे, पण निदान एक दिवस आड तरी त्या विहिरीचं पाणी दांडानं या पिकाला उसाला जात होतं. कारण पण दिवसातून एकदा दांड निश्चित ओला होत होता, या 15 दिवसात तर ते शक्यच झालं नाही. दांडाची ताण भागण्यापुरतं पाणी विहिरीतून वर आलं नव्हतं. हा दांड कोरडा भगभगीत दिसत होता. दांडाच्या बाजूला वाढलेलं गवत गोचिडावाने दिसत होतं. जयवंतरावाने एक खोल ऊस असा घेतला. त्यांना वाईट वाटतं, दुःख वाटतं. ही नजर त्यांची विहिरीकडं पाहायला निघालेली आहे. ते विहिरीकडं निघालेले आहेत. चालता चालता त्यांनी उसाकडं पाहिलं आणि कमरेला भिडलेला ऊस वाळून कोळ झाला होता. आगीची आच लागल्यानंतर उभं पीक होरपळून निघावं तसा दिसत होता. थोडंसं जरी वारं सुटलं तरी खळखळ असा आवाज येत होता. उसाचं वाळले पण अधिकच जाणवत होतं. जयवंतरावांना त्या उसाकडं पाहावं ना. 15 दिवस झालेले आहेत. ऊस जवळपास कमरेला आलेला आहे. त्याची उंची कमरे इतकी आलेली आहे आणि तो वाळून कोळ झालेला आहे. आगीची आच लागावी आणि उभं पीक होरपळून जावं अशा पद्धतीनं ऊसाची अवस्था झालेली होती. थोडंसं जरी वारं सुटलं तर खळखळ असा आवाज उन्हाळ्यातल्यासारखा येत होता. वाळलेल्या पिकासारखा तो आवाज येत होता. ऊसाचं वाळले पण अधिकच जाणवायला लागलेलं होतं. जयवंतरावांना ऊसाकडं पाहू वाटत नव्हतं. त्यांची अवस्था खूप बिकट झाली, कारण विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे. एक दिवस आड तरी त्या विहिरीतलं पाणी या ऊसाला दिलं तर ऊस हिरवागार होत होता, पण 15 दिवस झालं त्या विहिरीकडं कुणी डुकून पाहिलं नाही, पाणी दिलेलं नाही. त्यांना वाईट वाटतं. परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत, पण जयवंतरावाच्या मनाची अवस्था आणि या कथेची सुरुवातच लेखकाने अशा पद्धतीने केलेली आहे. एक शोकात्म प्रसंग समोर ठेवून, कारण कथेचं वाळवण, कथेचं नावच वाळवण आहे, आणि ऊस तर होरपळून गेलेला आहे, वाळून कोळ झालेला आहे. ऊसाचं वाळले पण
हेच या कथेचं मोठं मर्म आहे. कारण शेतकऱ्याच्या जीवनाचं सार सर्वस्व म्हणजे शेती आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून तो शेतकरी जगत जातो. जेव्हा उत्पन्न भरपूर होतं तेव्हा तो हात न आकरता 12 बलुतेदार 18 आलुतेदार वाटून मोकळ्या मनानं ही व्यवस्था पाहत असतो. वर्षभर केलेले कष्ट उत्पन्नाच्या नंतर त्याला विसावा देत असतात. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर जे उत्पन्न होतं त्यामध्ये तो समाधानी असतो, सुखी असतो. पण विहिरीमध्ये पाणी आहे, विहिरीतलं पाणी ऊसाला जर दिलं जात नसेल, ऊस आपल्या डोळ्यात एकच जर वाळत असेल तर तो म्हातारा जयवंतराव काठी टिकून टिकून उठलेला जयवंतरावांना दुःख वाटतं. कारण हा दोन पिढ्यातला संघर्ष आहे. ही कथाच ती सांगून जाते, दोन पिढ्यातला संघर्ष सांगून जाते. थोडंसं जरी वारं सुटलं तर खळखळ असा तो ऊसाचा आवाज येत आहे. ऊसाकडे त्यांना पाहू वाटत नाही, काळजात सर पडल्यावर वाटू लागलं. वेदनेनं त्याचा चेहरा झोकाळून आला. मोगड्याच्या तोंडाला चिखलाचा ढेपचा बसावा तसं आपल्या नरड्यात झालं आहे असं त्यांना वाटू लागलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी पाऊल उचललं. म्हणजे जयवंतरावांना खूप दुःख वाटलं, खूप वाईट वाटलं. त्यांच्या मनामध्ये वेदना झाल्या, काळजामध्ये चर पडल्याने वाटू लागलं. वेदनेनं त्यांचा चेहरा झाकाळून गेलेला आहे. मोगड्याच्या तोंडाला चिखलाचा ढेपचा बसावा तसं आपल्या नरड्यात झालं आहे असं त्यांना वाटू लागलं. ही वेदना ही कुठलं त्यांना संकट आलेल्याची नाही आहे. त्याला कोणत्या शरीराला वेदना झालेली नाही, कुटुंबाला वेदना झालेली नाही आहे. ती वेदना फक्त कोणती आहे तर शेतीमध्ये विहिरीत पाणी असताना ऊसाला पाणी आपण देऊ शकत नाही आणि दांडानं पाणी दांड कोरडे आहेत, ऊस वाळून चाललेला आहे. आणि आपलं कसं व्हावं, आपल्या मुलाचं कसं व्हावं, कुटुंबाचं कसं व्हावं हा विचार या म्हाताऱ्याला पडलेला आहे, या जयवंतरावांना पडलेला आहे. जयवंतराव हा अस्सल पहिल्या पिढीचा शेतकरी असल्या कारणानं त्याला वाटतं की आता हे काय केलं पाहिजे. कारण त्याला ही जमिनीची मशागत करून करून सगळं पाट झालेलं असतं. केव्हा काय करावं याचं भान जयवंतरावांना होतं. त्यांना वाटतं आपल्या मुलांनी उगाचच ही मोटर आणली, मोटर 15 दिवस झालं नीट कराय म्हणून टाकली, मोटर तिकडंच आहे. मोटर काही नीट व्हायना, विहिरीत काही पडणार, विहिरीतलं पाणी काही ऊसाला लागणार, तोपर्यंत ऊस वाळून गेला. काय कामाची ही मोटर, काय कामाचं हे यांत्रिकीकरण, काय कामाचं. आपल्यात जर कुटुंबाला नाही, आपल्या शेतीला नाही, आपल्या व्यवस्थेला नाही, तर हा कुटुंबाचा आर्थिक व्यवहार कसा चालला जावा. जीवाची दाही दाही होते, मन तगमगतं, मनाला वेदना होतात. अशा अवस्थेमध्ये हा जयवंतराव परेशान झालेला आहे आणि आपला मुलगा 15 दिवसापासून मोटर नीट करून आणतो आहे म्हणून त्याची सगळी नजर त्या मोटरीकडं आहे. गावाकडून मुलगा येतो का याच्याकडं आहे. पीक वाळत आहे याचं दुःख त्यांना आहे. इतकंच नाही की जेवणात त्यांचं मन नाही. त्यांच्या वेदना या आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा शब्दाने व्यक्त करू शकत नाहीत. अशा पद्धतीच्या त्या वेदना आहेत, अगणित वेदना आहेत. त्या शेतकऱ्यांनाच माहीत असतात. आपल्या शेतीमध्ये काही जर झालं असं तर त्याचं दुःख फक्त शेतकऱ्यांना होत असतं, त्याची वेदना शेतकऱ्यांना होत असते. मुलांना लागलं किंवा स्वतःला लागलं तर ते पट्टी बांधून पुन्हा नव्या उमदीनं शेतीमध्ये काम करण्यासाठी तयार होतात. पण शेतीतली नुकसान मात्र त्यांना पाहू वाटत नाही. काळ्या माईची निगराणी करताना कुठे कमी जर आपण पडलो तर त्याचं दुःख त्यांना वाटतं, त्यांना वेदना वाटते. म्हणून हा जयवंतराव जुन्या पिढीचा शेतकरी आहे आणि तो तळमळतो आहे, व्याकुळ होतो आहे. आणि हे व्याकुळपण कशा पद्धतीनं
रारंभोराड्यांनी व्यक्त केलेलं आहे ते आपण पाहत आहोत. इथं आपण थांबू, पुढचा भाग नंतर पाहू. धन्यवाद.